ट्रक अपघात वकील मुंबई ट्रक अपघातात आपण जखमी झाल्यास काय करावे कार अपघात झाल्यास अपघाताची त्वरित पोलिसांकडे तक्रार करणे महत्त्वाचे आहे तसे न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते अपघाताची तक्रार न केल्याने गुन्हेगारी शुल्क आकारले जाऊ शकते आणि यामुळे तुमचे वाहन चालवण्याचे विशेषाधिकार देखील गमावले जाऊ शकतात या व्यतिरिक्त जर तुम्ही कार अपघातात सामील असाल तर तुम्ही तुमच्या नुकसानीच्या भरपाईसाठी पात्र होऊ शकता हा व्हिडिओ मोटार अपघातामुळे होणाऱ्या विविध परिणामांचे विहंगावलोकन प्रदान करतो तसेच त्यांच्यासाठी कोण जबाबदार आहे आणि आपण नुकसानीत काय मिळण्याची अपेक्षा करू शकता जर तुमचा कार अपघातात समावेश झाला असेल तर तुमचे अधिकार आणि उत्तम प्रकारे पुढे कसे जायचे हे जाणून घेण्यासाठी मोटार अपघात वकिलाशी बोलणे महत्त्वाचे आहे मोटार अपघाताची तक्रार केल्याने काय परिणाम होतात वाहन चालवणे हा एक विशेषाधिकार आहे अधिकार नाही त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची काळजी घेणे आणि वाहन चालवताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही कार अपघातात सामील असल्यास पोलीस आणि तुमच्या विमा कंपनीला लवकरात लवकर कळवा जर तुम्हाला दुखापत झाली नसेल तर कोणत्याही परिणामी नुकसानीसाठी तुम्ही जबाबदार असाल अपघातात सहभागी असलेल्या सर्व साक्षीदार आणि चालकांशी संपर्क साधण्याचे सुनिश्चित करा तुमच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याला दुखापत झाल्यास तुम्ही त्यांच्या दुखापतींसाठी जबाबदार असू शकता वाहन चालवणे हा एक विशेषाधिकार आहे अधिकार नाही सुरक्षितपणे वाहन चालवणे आणि कायद्याचे पालन करणे सुनिश्चित करा तुम्हाला मोटार अपघाताची तक्रार कधी करावी लागेल जर तुम्ही मोटार अपघातात सामील असाल तर शक्य तितक्या लवकर कारवाई करणे महत्त्वाचे आहे कायद्याने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून तुम्ही प्रक्रियेला गती देऊ शकता आणि तुमच्या केसमधून जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता मोटार अपघाताचा दावा दाखल करताना खालील चार प्रमुख टिप्स आहेत एक अपघात घडल्याच्या 30 दिवसांच्या आत कळवा यामुळे प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल आणि सर्व आवश्यक माहिती गोळा केली जाईल याची खात्री होईल अपघातातील सर्व तथ्ये दस्तऐवजीकरण आहेत याची खात्री करा यामुळे तुमची केस मजबूत होण्यास मदत होईल आणि इतर पक्षाला कोणताही सहभाग नाकारणे कठीण होईल 3. जर तुम्हाला अपघातात दुखापत झाली असेल तर शक्य तितक्या लवकर वकिलाशी बोलणे महत्त्वाचे आहे ते तुम्हाला प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करण्यात आणि तुमच्या स्वारस्यांचे संरक्षण करण्यात मदत करू शकतात 4. धीर धरा मोटार अपघातामुळे क्वचितच गंभीर दुखापत किंवा मृत्यू होतो म्हणून तुमचे डोके खाली ठेवा आणि हे जाणून घ्या की शेवटी सर्व काही कार्य करेल जर तुम्ही कार अपघातात सामील असाल तर काय होईल जर तुम्ही कार अपघातात सामील असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत राहणे आणि गोळा करणे हा तुमच्यासाठी खूप धक्कादायक अनुभव असू शकतो आणि मदत येईपर्यंत तुम्हाला तो सावकाश घ्यावा लागेल जर तुम्ही ड्रायव्हर किंवा प्रवासी असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 911 वर कॉल करा आणि मदत येईपर्यंत फोनवर राहा कोणत्याही वाहनांना स्पर्श करू नका हे धोकादायक साहित्याने दूषित होऊ शकतात